मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या एकवीस जुलैच्या भागात अतिशय रंगतदार ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये स्वरा ही आता अप्रतिम कंठाने मला प्रसाद देरे बाप्पा या गाण्यावर गाणे गाते आणि त्यामध्ये स्वराचा पहिला नंबर येतो तर पिऊ त्या स्पर्धेमध्ये हरलेली असते ते बघून मोनिकाला मोठी वाईट वाटते आणि मोठा धक्का बसतो आणि रागाने पिऊला घेऊन मोनिका ही घरी येते त्याच वेळेस मल्हारसुद्धा घरी आलेला असतो तेव्हा मल्हारला मोनिका सांगते की आज माझ्या पिऊला तुझ्या भावाने हरवले आणि त्या चोरट्या मुलाला स्पर्धेमध्ये विजय मिळवून दिला तेव्हा माझी पिऊ जिंकायला पाहिजे असे मी तुला सांगितले होते तेव्हा तुझ्या भावाने पिवला हरवून माझा खूप इन्सल्ट केला असल्याचे मोनिका मल्हारला बोलते तेव्हा मी आता तुझ्या भावाला सोडणार नाही ते ऐकून मल्हार मोनिकाला बोलतो की अगं विजय म्हणून असं कसे करल त्याला ते पिऊसुद्धा तेवढीच महत्वाची आहे तेव्हा तू उगास कशाला पिऊला हरवणार असे मल्हार मोनिकाला सांगतो तर स्वरा खरंच चांगली गायली असणार आणि तिचे गाणे सर्वांना आवडले असणार म्हणून त्याने स्वराला विजयी घोषित केले असणार असे स्पर्धेमध्ये लहान मुलांच्या बाबतीत कोण कशाला चिटिंग करेल असे मल्लार मोनिकाला सांगतो पण मोनिका मल्लारचे काही एक ऐकायला तयार नसते आणि त्या चोरट्या मुलाचे माझ्यासमोर नावसुद्धा काढू नकोस असे मोनिका मल्लारला बोलते तेव्हा मल्लार मोनिकावर भडकतो आणि बोलतो की मोनिका मी तुला सांगितले होते की तू जर असेच वागत राहिली तर त्यू स्पर्धेतूनच काय तर तिच्या आयुष्यातून हरवून जाईल आणि तेच आता घडत आहे असे मल्हार बोलतो आणि इथून पुढे तरी मुलीला कोणाच्या कॉम्पिटिशनमध्ये बसवू नकोस नाही तर ती कधीच समाधानी राहणार नसून तिचे आयुष्य ही एक रेस होईल असे मल्हार मोनिकाला सांगतो तेव्हा आता स्पर्धा हरल्यामुळे मोनिका पागल होऊन मल्हारने खूप मोठे सत्य मोनिकाला सांगितले आहे तर मोनिका आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या डेली अपडेट साठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा